राहाता तालुक्यामधील वाकडी येथे गोरख सदाफळ यांच्या छपराला आग लागल्यामुळे आगीमध्ये संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं। तसेच काबाड कष्ट करून साठवलेले गहू देखील घरामध्ये ठेवले होते तेही या आगीमध्ये जळून भस्मसात झाले। घराशेजारीच बांधलेली गाय या आगीमध्ये गंभीर जखमी झाली। मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही। सुदैवानं मात्र यात जीवितहानी टळली। घराशेजारील राजेंद्र लहारे, महेश जाधव, सुभाष कापसे, जालिंदर शिरगिरे, योगेश लहारे आदींसह ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। या प्रसंगी पीडित गोरख सदाफळ यांनी सविस्तर माहिती दिली। तर शेजारील राजेंद्र लहारे आणि सुभाष कापसे या ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। गावामध्ये श्री गोरख सदाफळ यांची वस्तीवर अचानक आग लागून त्यांच्या आजीमध्ये जवळजवळ संसारोपयोगी वस्तू सगळ्या जळून खाक झालेल्या आहे। गव्हाचं धान्य असेल काही असेल टोटल सगळं खाक झालेलं आहे आणि ही आग लागलेली कळताच आमचे शेजारी सगळे ग्रामस्थ महिला सगळ्यांनी जमा होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला। पण उन्हाचं जादा टेम्परेचर असल्यामुळं ही आग काही विझू शकली नाही। त्यामुळं त्यांची एक शेजारी गाय होती ती गाय जवळजवळ 45 ते 50% भाजलेली तर गाईचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। तरी याचा ह्या सगळ्या गोष्टीचा शासनाने विचार करून पाठपुरावा करून गरीब शेतकरी गरीब कुटुंब आहे गरीब कुटुंबाला न्याय द्यावा व आर्थिक मदत लवकर देण्यात यावी ही ग्रामस्थाच्या वतीने विनंती आहे। वाकडी गावातील रहिवासी गोरख भाऊ सदाफळ यांच्या कुपीला दुपारी 12:30 दरम्यान आग लागली व त्या आगीमध्ये सर्व संसार उपयोगी साहित्य हे पूर्णपणे जळून खाक झालेले आहे। नुकतीच त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये 45,000 एक गाय विकली होती। त्या गायीची ही रक्कम त्यांच्या घरामध्ये होती ते देखील पैसे त्यांचे जळून खाक झालेले आहे। मोलमजुरी करून त्यांनी जो गहू मिळवला होता ते गहूही पूर्णपणे बरबाद झाली व या आगीमध्ये जेवढं संसार उपयोगी साहित्य होतं हे पूर्णपणे जळून खाक झालं। मागच्याच आठवड्यामध्ये त्यांनी एक गाय विकली होती ती गायची रक्कम 45,000 त्यांच्या घरामध्ये होती। त्यांना आज उद्याकडे गाय आणण्यासाठी ती रक्कम वापरावायची होती तरी पण आग लागल्याने ती रक्कम पूर्णपणे जळून खाक झालेली आहे। घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य या आगीमध्ये भस्मसात झाला असून घरातील गव्हाचे पोते देखील त्यांनी मोलमजुरी करून साठवले होते ते देखील या आगीमध्ये भस्मसात झालेले आहे। न्यूज रिपोर्टर अविनाश डोके, S9 मीडिया, राहता।